सह्याद्री नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करा. सिंचन संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला ट्रॅक्टर मोर्चा. सह्याद्री नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दिनांक 10 तारखेला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या बंधाऱ्याबाबत काढलेली निविदा तातडीने रद्द करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील खरबी येथे सह्याद्री नदीवर बंधारा बांधून बोगद्याद्वारे पाणी इसापूर धरणात नेले जाणार आहे. इसापूर धरणाचे पाणी नांदेडकडे नेले जाणार आहे. या बंधाऱ्याची सुमारे 995 कोटी रुपयांची निविदा देखील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. या प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिंगोलीचे पाणी इसापूर धरण मार्गे नांदेडकडे वळविल्याने हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. शासनाने सदर निविदा प्रक्रियाच रद्द करावी तसेच सदर प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दिनांक 9 तारखेला ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, अजित मगर, माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, बंडू कुटे, विनायक भिसे पाटील, अजय उर्फ गोपू पाटील सावंत, माधव कोरडे, गोपाल ढोणे, संदेश देशमुख, दिलीप घुगे, बी डी बांगर यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकरी सहभागी झाले होते. बेधडक 24 तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते. सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं सर्वपक्षीय आम्ही सर्व मंडळी, राजकीय मंडळी आणि सर्व या भागातले शेतकरी यांनी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि ह्या मोर्चाद्वारे जो काही प्रस्तावित खरबी बंधारा बांधून आणि या बंधाऱ्यामधून ही सह्याद्री नदी वळवायचं हे शासनाचा जो प्रकल्प आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण थांबलो होतो. आपण पाहिलं असेल आणि सगळ्या लोकांना ठाऊक आहे की लोकांच्या भावना या विषयावरती किती तीव्र आहेत आणि म्हणूनच स्वयंस्फूर्तीनं एवढी मोठी ही मंडळी सगळी आपले ट्रॅक्टर घेऊन जातीनं या ठिकाणी हजर होती. मी आपल्या मार्फत शासनाला सांगू इच्छितो की आपण हा मला वाटतं आडमुटेपणा हा करू नाही, लोकांच्या भावनेशी त्यांनी खेळू नाही. सह्याद्री नदी ही आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे, हिंगोली जिल्ह्यासाठी संजीवनी आहे आणि ती जर मृत झाली तर आम्हाला, तुम्हाला सांगतो की खालच्या भागाचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जिल्ह्याचा पूर्वीचाच सिंचनाचा अनुशेष हा 15,000 हेक्टरचा राज्यपालांनी मंजूर केला आहे. त्याच्यापैकी एकही एकर आमचं भिजलेलं नाही, त्याला पाणी कुठून आणणार आहे? आणि एक नव्हे, दोन नव्हे, आमच्या जिल्ह्यातल्या 56 योजना ह्या प्रस्तावित आहेत की केवळ या योजनांना पाणी उपलब्ध नाही. नेहमी आम्हाला कारण दिलं जातं की खालच्या लोकांना पाणी मिळत नाही, हे तुमचं पाणी सापळीसाठी रिझर्व केलं. आता सापळी धरणसुद्धा रद्द झालं. सापळी रद्द करून या सापळीचं पाणी हे सगळं इसापूर धरणामध्ये त्यांनी वळवलेलं आहे आणि म्हणून आम्ही हा जो काही या ठिकाणी चाललं आहे कळमनुरी, तुमच्या सगळ्या कळमनुरी भाग, हिंगोली, शेनगाव आणि औंढा याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं जर रोखायचं असेल, थांबवायचं असेल तर तुम्हाला सांगतो शासनानं कुठल्याच क्लिअरन्स घेतला नाही, न पर्यावरणाच्या घेतल्यात, न अजून कुठल्या ज्या काही त्यांना परवानग्या लागतात, जी पब्लिक सुनावणी असते ती पण घेतलेली नाही आणि एकदम कमी कालावधीचं टेंडर, 17 ते 14 दिवसाचं फक्त निविदेचा अवधी दिलेला आहे. मला सांगा, एखादं 100 कोटीच्या वर जर टेंडर असेल तर ते खरं म्हणजे जागतिक स्तरावरती त्याची निविदा काढल्या जाते, परंतु हे त्यांनी, मग आम्ही याच्यासाठी आता आमचे सगळे मार्ग खुले ठेवले. आम्ही सुद्धा, आम्ही याच्यानंतर हायकोर्टात जाणार आहोत. उद्यापासून हे आमचं आंदोलन तीव्र होईल. आम्ही या निविदेची होळी करणार आहोत आणि शासन आता आम्ही, आत्ताच आमची चर्चा झाली माननीय आमदार साहेबांशी, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की उद्याच मी सिंचन मंत्र्यांशी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा वेळ घेऊन देतो. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलू, चर्चेद्वारे आणि आंदोलनाद्वारे कुठल्याही मार्गातून आमचा हा प्रश्न आम्ही सोडविल्याशी राहणार नाही हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. धन्यवाद. तुम्ही म्हणलेले की नेमके म्हणजे कोण खाली बसलेली जी मंडळी आहे, खाली आपल्या नांदेड जिल्ह्याच आहे, दुसरं कोण असणार आहे तिथं, आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या विषयाला किती जास्तीत जास्त येईल तीच प्रयत्न करीत असतंय. मग आमची मंडळी का करत नाही? आम्ही का गप बसलो तिथं? आज मला सांगा, त्यांच्या त्या मंडळींचा प्रभाव राजकारणामध्ये आहे. त्यांनी आजपर्यंत सगळं करून घेतलं,
आजही ती करायला लागलीत. आजही त्यांचा प्रभाव संपलेला नाही. ते राजकारणात आहेत, त्यांच्या प्रभावाद्वारे ते घ्यायलेत. पण आपण ओरडल्याशिवाय आपल्याला तरी कोण देणार? म्हणजे तुम्ही नाव न घेता अशोकराव चव्हाण येत म्हणून? अहो, एकटे अशोकराव काय, एकटा अशोकराव थोडीच आहे. त्यांना जी ताकद इतरांनी दिली, त्या जिल्ह्यानं दिलेली आहे, त्याच्या जोरावरती ते करायला लागलेत. मला सांगा, तिथं जी सगळी विरोधी पक्ष नेते एकत्रित येतात, अशोकरावला या प्रश्नावरती सपोर्ट करतात. आज जसं आम्ही सगळ्या विरोधी पक्षासहित आम्ही व्यासपीठावरती आलो, तसंच हा प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी मांडला पाहिजेत आणि आपल्या हिश्श्याला पाणी घेतलं पाहिजे. सांगितलं की जर हा बंधारा रद्द नाही झाला तर आमचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. भूमिका पुढची आमची भूमिका आहे. तुम्ही पाहिलं असेल आमच्या मोर्चामध्ये आम्ही जेसीबी सुद्धा आणली होती. जर हे टेंडर झालं आणि जास्तीच शासनानं जर बळजबरीत जर केलं तर सापडीचं हर्ष जे झाला तेच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तो बांधारा होऊ देणार नाही. त्यासाठीच दाखविण्यासाठी आम्ही जेसीबी इथं आणली होती. आम्ही उद्या पाडल्याला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. हेच आम्हाला या जेसीबीच्या निदर्शनातून दाखवायचं. त्या जेसीबी हे आमचं एक प्रतीक आहे, हे प्रतीक म्हणून आम्ही दाखवतो. सगळ्या गोष्टी आहेत. आज जो मोर्चा आम्ही काढलेला आहे अत्यंत महत्त्वाचा मोर्चा होता. या मोर्चाचा अर्थ या जिल्ह्याच्या वळवटापासून रोखण्याचं काम आजच्या मोर्चामुळे आम्ही करू लागलो. जिल्ह्याचे 199 MM क्यूब पाणी हे इसापूर धरणात सोडण्याचा हा घाट आहे. टनेल मार्फत खरिबीवर बंधारा बांधून ते जर झालं तर जिल्ह्यातला एकही प्रकल्प होणार नाही, त्याला सरकार मान्यता देणार नाही. कारण सरकारला मांदेडकर पाणी न्यायचं, यवतमाळला पाणी या मार्फत जाऊ शकतंय असं त्यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्याचा सिंचनाचा अनुच्छेद 2017 साली त्या काळातले राज्यपाल आणि त्या काळातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला आहे 15,000. पण माझं तर गणित आहे 1.5 लाख हेक्टर आमचा सिंचन अनुच्छेद आहे. मी सरकारला विनंती, मी मागची माझी भाषणं सुद्धा आहे खरबीच्या संदर्भातली, मी आपल्याला आजच ती भाषणं टाकणार आहे. खरबी जर झालं तर आमच्या जिल्ह्याचा वाळवंट होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यातला एक सिंचनाचा DP प्लॅन तयार केला पाहिजे. DP प्लॅन तयार केल्यावर आमचं 199 MM क्यूब पाणी हे या जिल्ह्यातच आम्ही आणू शकतो अशी या जिल्ह्याची तयारी आहे. आणि आता लोक एवढा विरोध पहिल्यासारखा करत नाही, तिथं खरंच गरज आहे. आता सापडी धरण झालं तर आमच्या जिल्ह्याला काहीच फायदा नव्हता म्हणून त्याचा कट्टर विरोध लोकांनी केला. पण इतर धरणं जी आहेत ती जर झाली तर जिल्ह्याचा फायदा होणार आहे. उद्याच मुख्य मी आज मुंबईत जाणार आहे. उद्याच फडणवीसाहेबांचा वेळ घेऊन या सर्वांना मी बोलावणार आहे. उद्या महालक्ष्मी असल्यामुळे मंडळी थांबा म्हणतात म्हणून ह्या निविदा होणार नाहीत. आणि आता माणेसाहेब आमचे प्रमुख आहेत, या संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे धरण कदापि होणार नाही. काही धरणं तुम्ही मला मगाही विचारलं की तुम्ही सत्तेतले आमदार असूनसुद्धा आपण या मोर्चात सहभागी कसे? मी सत्तेतला आमदार नंतरच आहे. आधी मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला आहे, शेतकऱ्याची दुःख मला माहीत आहे. आणि आता अभ्यासक सुद्धा आहे. गेल्या 10 वर्षापासून मी अभ्यास करतो या जिल्ह्याच्या सिंचनाचा. या अभ्यासाच्या अंती हे खरबी झालं म्हणजे जिल्ह्याचं वाळवंट झालं असा अर्थ नक्की होतो. म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी झालो. आणि मला निश्चित खात्री आहे की सरकारला आजच्या या मोर्चामधून हा इशारा आम्ही दिलेला आहे आणि सरकार काही रिस्क घ्यायला तयार राहणार नाही, हा खरबी बंधारा रद्द करणारच आहे अशी मला निश्चितपणे खात्री आहे.